हॅलो मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे परत एकदा तुमच्या सर्वांचं ॲक्टिव आर्ट ग्राफिक्स या चॅनलमध्ये. तुम्हा सर्वांना परत एकदा रामनवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. भाऊंनो, आज आपण एकदम खतरनाक कडक बॅनर एडिटिंग केलेली आहे, जे की तुम्ही थंबनेलवर बघितलेलीच आहे. एकदम खतरनाक झालेली आहे. याआधी एक खतरनाक ट्युटोरियल टाकलेलं होतं, जे की रामनवमीवरतीच होतं. ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि हे तर बॅनर तुम्हाला 2 मिनिटात तयार होईल, कारण याची PLP फाईल दिलेली आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी पाहिलं नसेल तर त्यांनी लगेच हा व्हिडिओ झाल्यानंतर ते पण व्हिडिओ बघून घ्या. आणि आजचा बॅनर तर एकदम विषय हार्ड कडक बनलेला आहे. पर्सनली मला खूप आवडला आहे. तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून टाका मित्रांनो. मटेरियलचं टेन्शन घेऊ नका, एकदम खतरनाक मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे. फक्त मटेरियल हे झिप फाईल हे आपलं पासवर्ड प्रोटेक्ट असणार आहे. आणि त्याचा पासवर्ड मी व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओला विदाऊट स्किप पहा मित्रांनो, तुम्हाला पासवर्ड नक्कीच भेटणार आहे. तर चला एक्स्ट्राची बडबड न करता आपण लगेच आपल्या एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, मी IBS पेंट हे ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे. ज्यांच्याकडे हे ॲप्लिकेशन नसेल तर त्यांनी प्ले स्टोअरवर इझिली डाउनलोड करू शकता, ठीक आहे. आणि हे ॲप्लिकेशन काही अवघड नाही. ज्यांना वाटत असेल का बाबा अरे यार IBS नको, काहीच नाही, एकदम इझी ॲप्लिकेशन आहे, फक्त मला फॉलो करा, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही, ठीक आहे. या बॅनरमध्ये आपल्याला थोडेसे इफेक्ट द्यायचे होते, त्यामुळे मी IBS पेंटमध्ये मी एडिटिंग केली आहे, ठीक आहे. तुम्हाला पण डिफरंट ॲप्लिकेशन आले पाहिजे, त्यामुळे नक्की हा पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, ज्यांना कोणाला बोरिंग वाटत असेल IBS, पण मी एकदम इंटरेस्टिंग मोडमध्ये सांगेल तुम्हाला. ओके, तर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, ज्यांनी फर्स्ट टाईम यूज करत असतील किंवा बिगनर असतील तर सुरुवातीपासून सांगणं आवश्यक आहे, ठीक आहे. तर फर्स्ट आपल्याला माय गॅलरी या ऑप्शनला टच करायचं आहे. आणि इथून तुम्हाला खाली जे प्लसचं सिम्बॉल दिसतंय, या प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं. आणि इथून आपल्याला कॅनव्हासची साईज हे सेट करायची, जे की आपल्या कॅनव्हासची साईज 2400x1600 अशी ठेवलेली आहे. तर तुम्ही इथं मॅन्युअली चेंज करू शकता. आणि इथं डिफरंट तुम्हाला कॅनव्हासची साईज दिसतील, यापैकी पण सिलेक्ट करू शकता, ठीक आहे. इथं डायरेक्ट मी ओके करतो, हे आपली कॅनव्हासची साईज येऊन जाईल. तर मी या कॅनव्हासला आपण बाजूला घेऊया इथपर्यंत, ठीक आहे. इथं लेअर्स असतील त्यामुळे तुम्हाला दिसेल, ठीक आहे. तर इथं डाऊन साईडला तुम्हाला लेअरचं सिम्बॉल दिसते, मी टच करतो गेस्चर तुम्हाला दिसत असेल. या लेअरच्या सिम्बॉलचा यूज करून आपल्याला डिफरंट आता PNG वगैरे सगळे ॲड करण्यासाठी हे यूज करायचं आहे, ठीक आहे. तर फर्स्ट मी लेअरच्या सिम्बॉलला टच करतो आणि तुम्हाला आता PNG इथं ॲड करण्यासाठी या कॅमेऱ्याच्या सिम्बॉलला टच करायचं, ठीक आहे. इम्पोर्ट पिक्चर या कॅमेऱ्याच्या सिम्बॉलला टच करून जिथं पण तुम्ही फाईल डाउनलोड करून ठेवलेले असतील तिथून फर्स्ट आपल्याला बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं, ठीक आहे. तर फर्स्ट आपण बॅकग्राऊंडला ॲड करू, हे डायरेक्टली त्या कॅनव्हासवर ॲड होऊन जाईल. तुम्हाला ॲडजस्ट वगैरे करायची काही गरज नाही आहे. डायरेक्टली राईटच्या सिम्बॉलला टच करायचं, एक मॅसेज डिस्प्ले होईल, त्याला कॅन्सल करायचं प्रत्येक वेळेस, ठीक आहे. तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड आहे. त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून आता नेक्स्ट PNG ॲड करण्यासाठी परत या कॅमेऱ्याच्या सिम्बॉलला टच करायचं इम्पोर्ट पिक्चरला, ठीक आहे. आणि इथून परत आपण आता नेक्स्ट PNG ॲड करूया, जे की श्रीराम यांची PNG असणार, एकदम खतरनाक आहे. फक्त हीच PNG ॲक्युरेट पोझिशनला आली नाही आहे, का आली नाही आहे मला माहीत नाही आहे, ठीक आहे. तरी याला आपण मॅन्युअली आपण हे अशा पद्धतीने ॲडजस्ट करू शकतो, तुम्हाला जेवढी साईज ठेवायची असेल तेवढी तुम्ही हे साईज ठेवू शकता. मी अशा पद्धतीने इथपर्यंत हे PNG ॲड केली आहे. त्यानंतर राईटच्या सिम्बॉलला टच करून मॅसेज येईल, त्याला कॅन्सल केलं आहे, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट PNG ॲड करूया, जे की आपल्याला लाईट इफेक्ट ॲड करायचे याच्यावरती, ठीक आहे. त्यासाठी परत कॅमेऱ्याच्या सिम्बॉलला टच करायचं आहे. आणि जिथं पण तुमची लाईट इफेक्ट आहे तिथून लाईट इफेक्ट आपण ॲड करूया, जे की आपण रेग्युलर यूज करतो तीच लाईट इफेक्ट आहे, दुसरी कोणची वेगळी नाही आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने ही लाईट इफेक्ट आपण थोडीशी ॲडजस्ट करून इथं खाली डाऊन साईडला आपण 1-2 लाईट इफेक्ट ॲड करणार आहे. इथं डाऊन साईडला आपण व्हाईट पोर्शनला आपण ॲडजस्ट करणार आहे. एवढं झाल्यानंतर तुम्हाला राईटच्या सिम्बॉलला टच करायचं, मॅसेजला कॅन्सल करायचं आहे. आणि याची ब्लेंडिंग मोड चेंज करायची. ब्लेंडिंग मोड चेंज करण्यासाठी इथं नॉर्मलचं सिम्बॉल दिसते तुम्हाला, याला टच करून इथून स्क्रीन करून घ्यायचं, ठीक आहे. स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला यानंतर पण तुम्हाला वाटत असेल ॲडजस्ट करायचं असेल तर इथं प्लसचं सिम्बॉल आहे, जे की मूळ लेअर तुम्हाला हे सिम्बॉल दिसतं, याला टच करून तुम्ही हे पोझिशन ॲडजस्ट करू शकता अशा पद्धतीने. आपल्याला इथपर्यंतच पाहिजे, ठीक आहे, थोडंसं वरती घेऊया आपण, ठीक आहे, इथपर्यंत. त्यानंतर राईटचं सिम्बॉलला टच करायचं आणि याच लेअरची आपल्याला डुप्लिकेट लेअर घ्यायची आहे, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथं प्लसचं सिम्बॉल दिसते तुम्हाला, ॲड स्पेशल लेअर म्हणून, ठीक आहे. याला टच करायचं आणि हे डुप्लिकेट लेअरचं ऑप्शन भेटेल, त्याला टच केल्यानंतर तुम्हाला त्याच लेअरची डुप्लिकेट लेअर भेटून जाईल. त्यानंतर परत ह्या प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं, जे की मूळ लेअरला, ठीक. आणि ह्या डुप्लिकेट लेअरला आपण हे वरती आपण इथं ॲडजस्ट करू. तुम्हाला वाटत असेल तर जेवढे ॲडजस्ट करायची लाईट
चे PNG तुम्ही तेवढे ऍडजस्ट करू शकता. याची साईज थोडीशी आपण इन्क्रीज करूया आणि हे इथपर्यंत आपण हे ऍडजस्ट केलं, ठीक आहे. त्यानंतर राईटच्या सिम्बॉलला टच करायचं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम खतरनाक आपलं इथपर्यंत हे बॅनर झालेलं आहे. त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं. आता नेक्स्ट PNG ॲड करण्यासाठी परत कॅमेऱ्याच्या सिम्बॉलला टच करून आपल्या PNG फोल्डरमध्ये येऊन आता आपण नेक्स्ट PNG ॲड करूया, जे की आपल्याला एक तुम्हाला असं ब्रशचा स्ट्रोक दिलेला आहे ते आपण हे ॲड करूया, जे की त्याच पोझिशनला हे डायरेक्टली ॲड होऊन जाईल. तुम्हाला जस्ट राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आणि मॅसेजला कॅन्सल करायचं, ठीक आहे. आणि याची आपल्याला ब्लेंडिंग मोड चेंज करायची, या PNG आपल्याला ब्लेंडिंग मोड चेंज करायची. त्यासाठी परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथं जे नॉर्मलचं सिम्बॉल आहे याला टच करायचं. इथं लहान लहान लेकराचा आवाज येत आहे करायचा, जरी तुम्हाला येत असेल तर इग्नोर करा, ठीक आहे. तर आपल्याला ह्या ब्रशच्या स्ट्रोकची आपल्याला ब्लेंडिंग मोड चेंज करायची. त्यासाठी आपण ब्लेंडिंग मोडच्या सिम्बॉलला टच करून इथं तुम्ही डिफरंट ऑप्शन भेटेल, त्यापैकी तुम्ही चेक करू शकता. डायरेक्टली मी हे सॉफ्ट लाईट कुठे गेलं, ओके, सॉफ्ट लाईटला टच करतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीचे हे आपल्याला ब्रश स्ट्रोक दिसेल. परत आता लेअरच्या सिम्बॉलला टच करून नेक्स्ट PNG ॲड करायची. त्यासाठी परत कॅमेराच्या सिम्बॉलला टच करून आपलं PNG फोल्डरमध्ये येतो आणि इथून आपल्याला नेमिंगची टेक्स्ट PNG ॲड करायची, जे की एकदम खतरनाक बनवलेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची हे टेक्स्ट आहे, मी भगवा त्यावरती ॲड केलेला आहे, ठीक आहे. आणि PNG क्वालिटी पण एकदम खतरनाक आहे, ओके. तर एवढं झाल्यानंतर आपण नेक्स्ट PNG ॲड करणार आहे. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि इथून आपण नेक्स्ट PNG ॲड करूया, जे की आपण स्पार्क इफेक्ट आपण बॅकसाईडला ॲड करणार आहे. त्यासाठी परत कॅमेराच्या सिम्बॉलला टच करायचं इम्पोर्ट पिक्चरला. तर इथून आपण स्पार्क इफेक्ट आपण ॲड करूया, जे की आपल्याला बॅकसाईडला हे ॲडजस्ट करायचं. फर्स्ट आपण ॲडजस्ट करून घेऊया. तुम्हाला जेवढी साईज पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता, ठीक आहे. तर आपण हे इथपर्यंत आपण अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं. फर्स्ट तुम्हाला राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आहे आणि मॅसेजला कॅन्सल करायचं. आता ह्या PNG आपल्याला बॅकसाईडला घ्यायचं, जे की बॅकग्राऊंडच्या वरती घ्यायचं, ठीक आहे. त्यासाठी ह्या लेअरला टच अँड होल्ड करायचं आणि ड्रॅग करायचं डाऊन साईडला, जे की आपल्याला बॅकग्राऊंडच्या वरती हे ॲडजस्ट करायचं, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं नॉर्मलचं सिम्बॉल दिसतं, त्याला परत टच करायचं आहे आणि याला स्क्रीन करून घ्यायचं, जे की सर्वांनाच माहीत आहे, ठीक आहे. स्क्रीन केल्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीची एकदम खतरनाक आपलं हे बॅनर इथपर्यंत झालेलं आहे, ओके. तर आपण आता नेक्स्ट PNG ॲड करूया, ठीक आहे. त्यासाठी परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि इथून कॅमेराच्या सिम्बॉलला टच करून इथून एक तुम्हाला रेक्टॅंगल दिलेलं आहे, ठीक आहे, जे की तुम्हाला आपल्याला स्लोगन ॲड करायचं. त्यासाठी हे रेक्टॅंगल दिलेलं आहे वरती, त्याची आपल्याला फर्स्ट ब्लेंडिंग मोड चेंज करायची नॉर्मलच्या सिम्बॉलला टच करून. इथून तुम्ही सॉफ्ट लाईट ठेवू शकता, ठीक आहे. मॅक्झिमम मी सॉफ्ट लाईट किंवा जे सुटेबल वाटत असेल तर ते ॲडजस्ट करत असतो, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण हे सॉफ्ट लाईट ॲड केलं, त्यावरती आपल्याला स्लोगन ॲड करायचं. त्यासाठी परत कॅमेराच्या सिम्बॉलला टच करून जे मी स्लोगन दिलेलं आहे तुम्हाला ते डायरेक्टली त्याच जागेवर हे ॲड होऊन जाईल. तुम्हाला ॲडजस्ट करायची काहीच गरज नाही. तुम्ही बघू शकता एकदम भारी वाटते, खतरनाक. आता नेक्स्ट PNG ॲड करूया. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून कॅमेराच्या सिम्बॉलला टच करायचे आणि इथून जे की आपल्याला शुभेच्छाचं जे टेक्स्ट दिलेलं आहे ते आपण डाऊन साईडला त्याच जागेवर ते ॲडजस्ट होईल, ठीक आहे. डायरेक्ट तुम्हाला राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आणि मॅसेजला कॅन्सल करायचं, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला फ्लाइंग बर्डची पण PNG हे ॲड करायची. परत कॅमेराच्या सिम्बॉलला टच करून आपण एक फ्लाइंग बर्डची PNG हे ॲड करून टाकूया, ठीक आहे. तर ही आता हे भरपूर मोठी आहे, त्यासाठी परत फर्स्ट याला आपण ॲडजस्ट करूया, ठीक आहे. अशा पद्धतीने हे ॲडजस्ट करून तुम्हाला जिथं ठेवायची असेल तर तिथं ठेवू शकता. मी या ठिकाणी हे PNG ॲडजस्ट करतो, ठीक आहे, अशा पद्धतीची, ठीक आहे. परत डायरेक्ट राईटच्या सिम्बॉलला टच करून मॅसेजला कॅन्सल करतो आहे, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट PNG ॲड करूया. परत कॅमेराच्या सिम्बॉलला टच करून जे की आपल्याला आता नेमिंग प्लेट दिलेले आहे, जे की डाऊन साईडला डायरेक्टली येणार, ठीक आहे. फर्स्ट तुम्हाला राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आणि मॅसेजला कॅन्सल करायचं. आता ही नेमिंग प्लेट आपल्याला टॉपला घ्यायची आहे, ठीक आहे. तर आपल्याला ह्या लेअरला टच अँड होल्ड करून ड्रॅग टू टॉप करायचं आहे, ठीक आहे, इथपर्यंत. परत आता नेक्स्ट PNG ॲड करूया. लेअरच्या सिम्बॉलला टच करून कॅमेराच्या सिम्बॉलला टच करायचं आणि इथून जे की शुभेच्छाचं एक टॅग दिलेलं आहे ते ॲड करून टाकूया. तर अशाच पद्धती एकदम इझी वेमध्ये तुम्हाला हे ॲडजस्ट करायचं, डायरेक्ट हे PNG हे ॲड करत जायचं, याच्यात काहीच अवघड नाही आहे, ठीक आहे. तर आता मी हे टेक्स्ट इथं डायरेक्टली ॲड केलं. तुम्ही पिक्सल लॅबमध्ये तुमचं टेक्स्ट तयार करून हे इथं ॲड करू शकता किंवा इथून फक्त तुमचं नेमिंगचं सोडून हे पूर्ण PNG ॲड
बॅनर हे तयार झाल्यानंतर तुम्ही पिक्सल लॅबमध्ये हे बॅनर ओपन करून तिथं तुम्ही टेक्स्ट हे ॲड करू शकता. ठीक आहे, ओके. तर मित्रांनो, एवढं झाल्यानंतर परत राईटच्या सिम्बॉलला टच करून मॅसेजला कॅन्सल करूया. आता आपण नेक्स्ट PNG ॲड करूया, जे की तुमचं लोगो वगैरे असेल तर ते पण डायरेक्टली तुम्ही ॲड करू शकता. त्याची ब्लेंडिंग मोड पण तुम्ही चेंज करू शकता, कुठल्या ब्लेंडिंग मोडमध्ये ठेवायची ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट PNG ॲड करूया, जे की डेटची PNG असणार आहे. ही डेटची PNG डायरेक्टली त्याच जागेवर ॲड होऊन जाईल. डायरेक्ट मी राईटच्या सिम्बॉलला टच करून मॅसेजला कॅन्सल करतो. आता नेक्स्ट PNG ॲड करायचे की तुमचा इम्पॉर्टंट पिक्चर. ठीक आहे, तुमच्याकडे PNG अवेलेबल असेल तर ते डायरेक्टली तुम्ही इथं ॲड करू शकता अशा पद्धतीनं. ठीक आहे, आता हे मॅसेजला कॅन्सल करून तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं आपण पूर्ण PNG इथं ॲड केलेलं आहे. तुम्हाला नेमिंग इथं जमत नसेल तर एवढंच नेमिंगची जागा रिकामी सोडून तुम्ही हे पूर्ण बॅनर सेव्ह करू शकता आणि पिक्सल लॅबमध्ये ओपन करून तिथं तुम्ही नेम हे एडिट करू शकता. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता आपल्या बॅनरची क्वालिटी एकदम खतरनाक आलेली आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं आपण हे पूर्ण बॅनर तयार केलेलं आहे. तुम्हाला हे बॅनर सेव्ह करण्यासाठी हे डायरेक्ट इथं डाऊन साईडला बॅकचं सिम्बॉल दिसतं, याला टच करायचं आणि बॅक टू माय गॅलरी करायचं. त्यामुळे हे बॅनर तयार केलेलं तुमचं पूर्ण ॲज इट इज सेव्ह होईल. काही चेंजेस वगैरे करायचं असेल तर तुम्ही नंतर करू शकता. अशा पद्धतीने हे बॅनर सेव्ह होईल. आता तुम्हाला बॅनर JPEG सेव्ह करण्यासाठी या 3 डॉटला टच करायचं आणि सेव्ह टू JPEG करायचं. हे डायरेक्ट हाय क्वालिटीमध्ये हे बॅनर सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे, तर बॅनर कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय श्रीराम.